आजच्या या वातावरणात बघायला मिळते. मला वाटतं अतिशय जोशपूर्ण वातावरण आपण या ठिकाणी बघतात, गर्दी आपण बघतात, किती कार्यकर्ते, किती मतदार, किती नागरिक मोठ्या संख्येमध्ये, मला वाटतं गर्दीचे सगळे रेकॉर्ड तुटतील अशी परिस्थिती आपण या ठिकाणी बघतात. थोड्याच वेळामध्ये मोदीजी या ठिकाणी येतील, डीसीएम या ठिकाणी येणार आहेत आणि याची एक भव्य दिव्य सभा, रेकॉर्ड ब्रेक सभा ही आज या ठिकाणी मोदींची होईल. अनेक दिवसांनंतर मोदीजी नाशिकमध्ये येत आहेत, काय नेमकी अपेक्षा आजच्या सभेकडून? नाही, सभेकडून अपेक्षा काय, अपेक्षा आधी लोकांनी तयारीच केलेली आहे, लोकांची मानसिकता आहे, फिर एक बार मोदी सरकार, मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे, पुन्हा देशाची सूत्र त्यांच्या हातावर द्यायची आहे, या देशाला महासत्ता करायचं आहे, इथली आर्थिक व्यवस्था बदलायची आहे आणि म्हणून सर्वांनी मानसिकता केलेली आहे, पूर्ण देशवासियांनी मानसिकता केलेली आहे आणि पुन्हा मी सांगेल की मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी मोदीजी निवडून येतील आणि या देशाची पुन्हा तिसऱ्यांदा सूत्र हाती घेतील. आपण बघतोय की गिरीश महाजन या ठिकाणी सभास्थळी दाखल झालेले आहेत. या सभेच्या संपूर्ण नियोजनाची जबाबदारी गिरीश महाजन यांच्यावर होती आणि त्यामुळे आजच्या या सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय बोलतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. कॅमेरा पर्सन प्रसाद पवारसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी.